विद्यार्थी मित्रांनो, क्लास 5th म्हणजेच 5व्या वर्गातील जनरल सायन्स अर्थात एन्व्हायरमेंटल स्टडीज पार्ट 1 या भागातील युनिट 3 म्हणजेच 3 युनिट आपण सुरू करणार आहोत आज. त्याचं नाव आहे द अर्थ अँड इट्स लिव्हिंग वर्ल्ड. या आकृतीमध्ये आपल्याला काही भाग पाहायला मिळतात. ते भाग कोणते कोणते आहे बघा. आकृतीचं तुम्ही पाठ्यपुस्तकाच्या आकृतीचं तुम्ही निरीक्षण करा. यामध्ये ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर आणि त्यांच्या मिळून बनणाऱ्या बायोस्फिअरबद्दल देण्यात आलेलं आहे. आता यावर आधारित असलेले काही प्रश्न आहेत. वेअर डू यू गेट वॉटर फ्रॉम, म्हणजे पाणी आपल्याला कुठून मिळतं. वेअर डू यू ले द फाउंडेशन ऑफ बिल्डिंग्स, आपल्याला बिल्डिंग्सचं फाउंडेशन कुठून मिळतं. व्हॉट नीड डू वी मीट थ्रू ब्रीदिंग, श्वासोच्छ्वासाद्वारे आपल्याला कशाप्रकारे आपण श्वासोच्छ्वास करतो आणि कशाच्या मदतीने करतो. फ्रॉम व्हेअर डज द अर्थ गेट लाईट अँड हीट, उष्णता आपल्या पृथ्वीला कुठून मिळते. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देता येतील. ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ वी फाईंड लँड इन सम प्लेसेस अँड इन वॉटर इन अदर. आपल्या पृथ्वीवरती वेगवेगळ्या प्रकारचे पृष्ठभाग आहेत. म्हणजे बघा, या ठिकाणी आकृती दाखवलेली आहे. पृथ्वीवरचे जे काही पृष्ठभाग आहेत ते कोणते कोणते आहेत, तर ते पृष्ठभाग म्हणजेच बघा, माउंटेन आहे, बरोबर आहे, व्हॅली आहे. त्यानंतर त्यामध्ये दाखवण्यात आलेलं हिल लॉक, प्लेन, प्लेन म्हणजे पृष्ठभाग आहे की नाही, व्हॅली, दरी, प्लॅच्यू म्हणजे या ठिकाणी जो रिव्हरच्या बाजूला दाखवलेला प्लॅच्यूचा भाग आहे. तर हे सगळे पृष्ठभाग आपल्या जमिनीवर पाहायला मिळतात. तर हे झालं भूपृष्ठाबद्दल. यावर नंतर जे काही व्हेरियस लँडफॉर्म्स पाहिल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं ते सर्फेस वॉटर. आपल्या पृथ्वीवर पाण्याचं सुद्धा प्रमाण आहे आणि पाण्याचं किती प्रमाण आहे, त्याचं जे काही प्रमाण आहे ते कशा पद्धतीने आपल्याला पाणी उपलब्ध होतं पृथ्वीच्या पृष्ठभागावर, म्हणजे पावसाच्या पाण्याद्वारे आपल्याला जमिनीवर पाणी मिळतं, परंतु ते पाणी आपण वर्षभर कशा पद्धतीने साठवून ठेवतो त्यावरती अवलंबून आहे. आता या ठिकाणी पाण्याचं जे काही प्रमाण आहे ते पृथ्वीपृष्ठावर संपूर्ण जगाचा नकाशा जर समोर घेतला तर या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी जगात जे काही विविध नकाशे आहेत, जग आहेत, किंवा या ठिकाणी जे काही बघा, सॉरी, जगातील जेवढे काही खंड आहे आणि महासागर आहेत या ठिकाणी दाखवलेले होते. तर त्याचे जे काही फॉर्म्स आहेत, लेक्स म्हणजे तळं, वॉटर इन द फॉर्म ऑफ आईस, बर्फाळ प्रदेशात किती प्रमाणात बर्फ आहे, पाण्यात ग्राउंड वॉटर म्हणजेच जमिनीच्या आतमध्ये मुरलेलं जे पाणी आहे ते किती प्रमाणात आहे, त्याचं प्रमाण आपल्याला पाहता येईल. म्हणजेच काय, तर तळे जे आहेत, तळेसुद्धा एका ठिकाणी डबक्याच्या स्वरूपामध्ये, मोठं डबकं समजा पाण्याचं जे आहे ते तळ्याच्या स्वरूपात असते. बर्फाच्या प्रदेशात म्हणजेच काय, तर दोन जे पोल्स आहेत आपल्या पृथ्वीचे, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल्स, या ठिकाणी आपल्याला बऱ्या प्रमाणात बर्फ साठलेला दिसतो. ग्राउंड वॉटर आपण जे काही पाणी पितो ते आपल्या बोरवेलच्या माध्यमातून वगैरे आपल्याला पाणी दिसते. आकृतीमध्ये दाखवलेले आहे विहिरी, नदी, तलाव, बोरवेल या इत्यादी, ठीक आहे. त्यानंतर तिसरा भाग आहे ॲटमॉस्फिअरचा. ॲटमॉस्फिअर म्हणजे काय, तर ॲटमॉस्फिअर हा जो काही वायूचा संच आहे, या ठिकाणी एक्झोस्फिअर, आयनोस्फिअर अशा वरून जर आपण खाली केलं, किंवा पृथ्वीपासून आपण घेतलं तर ट्रोपोस्फिअर, ओझोनचा लेअर, त्याच्यानंतर स्ट्रॅटोस्फिअर, मिझोस्फिअर, आयनोस्फिअर आणि एक्झोस्फिअर असे वेगवेगळे थर आपल्याला पाहायला मिळतात. याचा मिळून आपल्याला वातावरणाचा थर म्हणजे ॲटमॉस्फिअर बनतो. आता या ठिकाणी काही एक शब्द दिलेला आहे, तो कंडेन्सेशनचा शब्द महत्त्वाचा आहे. या ठिकाणी प्रोसेस ऑफ वेपर टर्निंग इन टू वॉटर ऑन कूलिंग, म्हणजे ज्या वेळेला वाफेचं रूपांतर किंवा पाण्याला थंड केल्यानंतर किंवा वाफेला थंड केल्यानंतर जी काही पद्धती आहे त्याच्यापासून पाणी तयार करण्याची जी पद्धती आहे त्याला कंडेन्सेशन असं म्हणतो आपण, ठीक आहे. ही एक महत्त्वाची एक शब्द, नवीन शब्द आलेला आहे या ठिकाणी. आता हे झालं ॲटमॉस्फिअरच्या बद्दल, म्हणजे ॲटमॉस्फिअर कशापासून बनलेलं आहे ते आता आपण पाहिलं. आता याच्यानंतर एक वॉटर सायकल या ठिकाणी दिलेली आहे. वॉटर सायकलचे चित्र तुम्हाला लक्षात घ्या. तो आतापर्यंत तुम्ही वॉटर सायकल अभ्यासलेली आहे. म्हणजे काय, तर मोठ्या जलसाठ्याचं रूपांतर वाफेमध्ये होतं, वाफेचे ढग बनतात, ढगापासून पुन्हा ते पाणी कुठेतरी पाण्याचं रूपांतरात ते जमिनीवर पडतं आणि ही चक्र चालू राहतं, ठीक आहे. तर ही झाली वॉटर सायकल. बघा, जैवविविधता आपल्याला काय पाहायला मिळते या चित्रांमध्ये दाखवलेलं आहे. तर त्याच प्रकारे आपण काय शिकलो हे सुद्धा इथे दाखवलेलं आहे, ठीक आहे.